नमस्कार मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचनमध्ये तर चला मग आज आपण झंझणीत अशी वजडी बघणार आहोत आज तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळे म्हणतात नागपूर साईडकडे गेलं तर बोटी असं म्हणतात आणि नॉर्मली आपण वजडीचं असं म्हणतो तर आपण तेच बघणार आहोत आणि मस्तपैकी झंझणीत भाजी कशी करायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथं डिटेल्स म्हणजे कसं धुतात याची काही डिटेल्स दाखवले नाहीत परं मी डिटेल्स सांगणार आहे तर चला मग तरी तर मी वजडी घेतलेली आहे साधारणतःही अर्धा किलो आहे आणि स्वच्छ करण्यासाठी मी तर सुरुवातीला काय केलं होतं जे वजडी आणली की आपण थोडेसे मोठे किंवा असे पार्ट असतात त्याचे तर ते चाकूने चिरून घ्यायचे आहेत आणि साध्या पाण्याने दोन ते तीन वेळा धुवायचे त्याच्यानंतर मग गरम पाणी करायचं गरम पाण्याने एकदा धुवायचे आणि मग त्याच्यामध्ये आपला खायचं चुना आणि विनेगर टाकून दोन मिनटं ठेवायचं झाकून आणि त्याच्यानंतर मग स्वच्छ करायचं त्याला आणखीन एकदा आणि दोन ते तीन वेळेस गरम पाण्याने धुवायचं त्यानंतर गरम पाण्याने धुतल्यामुळे पूर्ण मोकळे होतात ते आणि त्यातली सगळी घाण निघून जाते आणि अशा प्रकारे ते स्वच्छ होतात त्यानंतर त्याला मॅरिनेट करायचं आहे तर मॅरिनेशनसाठी मी चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मीठ घातल्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे तुम्ही बघू शकता ही वजडी अगदी स्वच्छ झालेली आहे तर त्याचबरोबर हळद नंतर आपल्याला इथे इथं मी कोथिंबीर पुदिना आणि अद्रक आणि लसण याची पेस्ट केलेली आहे ती दोन चमचे पेस्ट घालायची आहे पेस्ट थोडीशी जास्तच घालायची जा म्हणजे जा त्याचा जो वास असतो तो सुद्धा कमी होतो पण आपण एवढं स्वच्छ धुतलं की त्याला वास अजिबात येणार नाही मी जसं सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही धुतलं तर अजिबात त्याचा वास येणार नाही आणि याला मॅरिनेशन झाल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये शिजायला ठेवायचं आहे तर कुकरमध्ये लगेच झाकण नाही लावायचं थोडंसं पाणी सुटलं तर अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला हे सात ते सहा पाच ते सात सिट्ट्या चा। घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर एका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि जिरे नाहीतर जिरे तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आता अर्धा किलोसाठी मी इथे साधारणतः चार ते पाच मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि याला मस्तपैकी गुलाबीसर होजेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता असा कलर झाला की याच्यामध्ये मी आता अद्रक आणि लसणची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार लाल तिखट म्हणजे दोन चमचे घातलं आहे दोन चमचे खोबरं घातलेलं आहे मी भाजून वाटलेलं त्याच्यानंतर दोन दो चमचे काळा मसाला घातलेला आहे आणि मस्तपैकी आपल्याला हे पर गे। परतून घ्यायचं आहे परतून झालं की मग आपल्याला टोमॅटोची पिवरी घालायची आहे तर टोमॅटोची प्युरी मी एकच टोमॅटोची पिवरी घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण असे टेस्ट छान लागतो टोमॅटोचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणखी दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे गे। आणि मस्तपैकी छान परतलं की मग आपले शिट्टीक झालेली म्हणजेच शिजून झालेले वजडी याच्यात टाकायचे आहे पाच ते सातशे चिट्या घेतलेली आहेत मी त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं शिजवायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता त्याची टेस्ट एक वेगळी येते शिजताना अशी घातली तरी चालते फोडणीला न घालता तर मस्त अशी टेस्ट येते आता ही वजडी आपल्याला पाच ते दहा मिनटं मस्तपैकी शिजून घ्यायची आहे आणि शिजल्यानंतर मग सर्व करायला घ्यायची आहे मस्त अशी ही वजडी झणझणी तयार आहे ही भाकरीसोबत खायला अतिशय टेस्टी लागते तर याची पातळ भाजी न करता ग्रेवीची आणि अशी ठीक भाजी केली तर खायलाही छान लागते आणि टेस्टी लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर धनुश्री किचन चैनल नस नक्की सबस्क्राईब करा ब बाय